कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातल्या हसूर या गावाशी अजूनही रस्त्याद्वारे संपर्क होऊ शकत नाहीये, त्यामुळे या गावात बोटींच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत. तसंच जनावरांसाठी पशुखाद्य आणि चाराही बोटीतूनच नेला जातोय. या परिसराला जणू समुद्राचं स्वरूप प्राप्त झालंय. या भागात जवळपास 4 किलोमीटर परिसरात कृष्णा नदीचं पात्र विस्तारलंय. हसूर गावाला पडलेला पाण्याचा वेढा अजूनही सुटलेला नाही. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी NDRFच्या टीमशी केलेली ही बातचीत. आम्ही आता हसूर आणि कनवाड या गावी जात आहे आणि ही संपूर्ण पाणी जे दिसतंय ते हे याच्याखाली ऊस शेती आहे. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट आहे की जवळपास कृष्णा नदीचं हे पात्र आहे. कृष्णा नदीपासूनच्या पात्राच्या पासूनचं हे 4 किलोमीटरचा भाग आहे. म्हणजे 4 किलोमीटर पर्यंत पसरलेला हा हे पाणी जे आहे ते जवळपास हे दिसून येत आहे. आणि या NDRFच्या बोटीतून हे सर्व मदत कार्य सुरू आहे. NDRFचे अधिकारी अमितेश कुमार सर आहेत. सर क्या कहेंगे, किस तरह से काम आपका शुरू है और कितने दिन से शुरू है, क्योंकि लगभग 7 दिन हो गए फिर भी आपको ये जो काम है वो शुरू करना पड़ रहा है. सर जैसा कि हम लोग यहाँ पर आए हुए हैं 5 तारीख से आए हुए हैं और आज हमारा 12 तारीख हो गया है. मतलब कि कंटिन्यू हमने 7 दिनों से यहाँ पर रेस्क्यू ऑपरेशन किया और करीब करीब 2000 लोगों को निकाल दिया, चूंकि इस इलाके में 3 गांव प्रभावित थे. जानवर भी फंसे हुए हैं, उनके लिए भी ज्यादातर जो कैटल फीड है वो भी लेकर जा रहे हैं. हाँ, अभी आप देख सकते हैं ये कैटल फीड हम लोग लेके जा रहे हैं जो कि हमें प्रोवाइड कराया गया है. और हम लोग अपने बोर्ड पर, क्योंकि अब बाहर आने वाले कोई नहीं है क्योंकि लगभग लोग निकल चुके हैं, अब बस वहां पर कुछ जानवर और कुछ यंग लोग बचे हुए हैं जो कि अपने गाय भैंस को लेकर, जानवरों को लेकर वहां चिंतित है, उनके लिए ये जा रहा है. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सोमदारे सर, कृष्णा पाटील, झी मीडिया, शिरोळ.